मावशी मी आत्ता करमाळ्या तालुक्यातील वाशिंबे या गावामध्ये आहे त्यावेळी काही अन्यायग्रस्त महिलेची तिच्यावरती अन्याय झालेला आहे तिच्या अत्याचाराची कहाणी मी तिच्या तोंडून वधून घेत आहे मावशी तुमचं नाव काय ललिता मारुती गायकवाड बरं ठीक आहे तुम्हाला कुणी मारले जनार्दन गा निवृत्ती गायकवाड हा आणि त्याच्या मंडळी अनिता निवृत्ती जनार्दन गायकवाड आणि तिचे नेहा ज्यानंतर गायकवाड कशाने मारले कुराडीने मारलय करवट कुराडी मारायचं तुमचा पाय फ्रॅक्चर झाला मग दवाखान्यात कधी गेला तुम्ही दवाखान्यात दोन तीन दिवसांनी गेले मला वाटलं नाही ला, लागलं तर बसले आपली मग ती सुजत सुजत झाला मोठा लट पाय झाला पुगाळाय लागलं पाणी हि कर करू मग आता मला वाटलं फुटत आहे का काय मग कॉटेजला गेलो आम्ही तिथं कंप्लेंट दिली आदल्या दिवशी जाऊन परत घेतली हसली काय दारू पितो आमक करतो असं म्हणायला लागले आमच्या मालकाला तुमच्या मालकाला काय म्हणले ते सांगू नका तुम्हाला मारल्यानंतर पोलिसांनी कंप्लेंट घेतली का घेतली माझा अंगठ घेतलं एक चिट्टी घेतली दिली अंगठ घेतल्यावर क्वॉटिंगला लावलं तिथं सुई फी मारली आणि पट्टी गेली पाठवलं घरी मग ॲडमिट व्हा फी काय बोलली नाहीत काय नाहीत झाला करमळ्यात पुड़? हा क्वाटी मग मग काय झालं पुढं पुढं मग तिथं राहिलो तर राहिलो आणि त्यांनी सोलापूरला सोलापूरला किती दिवस होता मग तुम्ही नऊ दिवस होता नऊ दिवस सोलापूरला होता तेव्हापासून आतापर्यंत पायाची जखम बरी झाली नाही का नाही झाली तुम्हाला चालता उठता बसता येते नाही डोंगणा सरागते या चालता उठता बसता बी येत नाही बर बर मग मला सांगा तुमचा पाय दाखवा बरं तो ठेव का पाय हानलंय ती तोवर तोर ते मग मला आता मला सांगा दादा एवढी भांडणं झाली तुम्ही घरी नव्हता का त्यावेळेस झेंडावंदनला गेलो होतो झेंडावंदनला गेला का मग आता तुम्हाला काय म्हणतात ते मारायचं म्हणते ते याचा ह्याला ही जेव्हा पाय मोडला तर ह्याला मारा ह्या जवळ पाय मोडायचं म्हणजे तुमचाही पाय मोडायचा असं म्हणतात का ते हा मग का म्हणजे कशासाठी काय कारण आहे कारण काहीच नाही कारण काय नाही मी दोन कुत्री पाहिली तर ती कुत्री त्याला खपत नाही पंबड्या खपत नाही असं करून ती आणि एका चरकत काय हरकत नाहीये आता आपण पाहिलं एका अत्याचारित महिलेची इतकी बेकार अवस्था असताना सुद्धा पोलिसांनी तक्रार का दाखल करून घेतली नाही आहे त्या महिलेचे एम एल सी चिठ्ठी दिली कॉटेजला उपचार केला आणि परत तिच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यासारखं केलेलं केले आहे पोलिसांनी ज्या महिलेने मारले ज्या महिलेच्या नवऱ्याने मारलेले गावातल्या काय पुटाऱ्यांनी त्यांना सांभाळलेलं आहे असं ऐकायला येते कारण ते पुढारी त्या महिलेच्या महिलेला राजकीय द्वेषापोटी कुणावर तरी ॲट्रॉसिटी करायची आणि कुणाला तरी त्रास द्यायचा ह्या पोटी गावातल्या काय काही पाळले पाळल्यामुळे पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून व ऐकण्यावरून पोलिसांनी ह्या महिलेची तक्रार घेतली नाही असं ह्या महिलेचं मत आहे तेव्हा ह्या महिलेला न्याय मिळेल का अथवा ह्या वैवृद्ध नवरा बायकोला जर उद्या कमी जास्त काय झालं तर ह्याला जबाबदार कोण अशी ह्यांची अपेक्षा आहे ह्यांच्या डोळ्यातून आश्रय येतात आणि ह्यांना न्याय मिळेल का पोलिसाकडून ताबडतोब ह्यांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे द इंडिया ट्वेंटी फोर आर्स प्रतिनिधी नामदेव गायकवाड